नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे जी की राहणार आहे आपली पावसाची अपडेट आज पंधरा जून दोन हजार तेवीसला नेमका राज्यातील कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस सक्रिय असेल कोणत्या भागांमध्ये भागां वादळी वाऱ्यासह गारपीट राहील तर कोणत्या भागांमध्ये त्या ठिकाणी वातावरण हे स्वच्छ राहील याची संपूर्ण माहिती जी आहे ती सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे यांनी जाहीर केलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे तसेच हवामान खात्याचा इशारा काय आहे आणि स्कायमेटचा अंदाज काय आहे हेच माहिती संपूर्ण माहिती जी आहे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी थी मिळत जातील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये आज पंधरा जून दोन हजार तेवीसला अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय राहणार आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासांच्या तुलनेत पावसाचा जोर आजच्या तारखेमध्ये अतिशय वाढलेला असेल आणि पावसाची जी सक्रियता आहे ती वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह त्या ठिकाणी सक्रिय होताना दिसून येईल यामध्ये पावसाचा जो सर्वाधिक जोर आजच्या तारखेमध्ये राहणार आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याचा भाग त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र व कोकण या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागात सर्वाधिक तर मध्य मराठवाडा त्यानंतर विदर्भ यातील काही भागांमध्ये आपल्याला ही पावसाची सक्रियता दिसून येईल यामध्ये एकेका भागाचा विचार करता विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग येतो त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये दिवसभर तर आपल्याला उन्हाचा कडाका हा कायम दिसून येईल गर्मीमध्ये वाढ झालेली असेल तापमानामध्ये आणखीन जास्त वाढ झालेली असेल मात्र सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन त्यानंतर काही भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय होताना दिसून येईल तर काही भागांमध्ये जे आहे वातावरण स्वच्छ राहण्याची सुद्धा परिस्थिती असेल त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जमो संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव हा जो भाग आहे या भागामध्ये जे आहे आपल्याला दिवसभर म्हणजेच की दुपारी चार वाजेपर्यंत उन्हाचा कडक प्रभाव त्या ठिकाणी दिसून येईल तापमानामध्ये वाढ झालेली असेल त्यानंतर गर्मीमध्ये देखील वाढ झालेली असेल मात्र चार वाजल्यापासनं जोरदार हवा सुटून त्या ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होईल आणि अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे तर काही भागांमध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती रिमझिम स्वरूपाची राहील त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये इंगोली परभणी नांदेड हा भाग जो आहे या भागामध्ये देखील येत्या सहा ते सात तासांमध्ये जोरदार पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे हा जो पाऊस आहे हा विजेच्या कडकडाटासह कल त्या ठिकाणी बरसणार आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये पावसाची जी, जी सक्रियता आहे ती जास्त करून रात्रीच्या वेळेस आपल्याला सक्रिय दिसून येईल रात्री नऊ ते दहा नंतर पावसाचा जोर आणखीन जास्त वाढण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे दिवसभर उन्हाचा प्रभाव कडक असेल त्यानंतर सायंकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण होण्यास त्या ठिकाणी तयार होऊन वातावरणामध्ये मोठा बदल होऊन रात्रीच्या वेळेस मोठ्या पावसाची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये मात्र जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल सर्वाधिक पावसाची नोंद मध्य महाराष्ट्रात होताना आपल्याला दिसून येईल यातील अनेक भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय राहील तर काही भागांमध्ये सकाळपासूनच रिमझिम पावसाची सुरुवात देखील झालेली आपल्याला दिसून येईल तर काही भागांमध्ये दुपारी चार वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली असणार आहे या भागा काही भागांमध्ये जे आहे वादळी वाऱ्याचा परिणाम सर्वाधिक असेल तर अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी विजेच्या कडकडाटांचा प्रभाव सुद्धा राहणार आहे रात्री दहाच्या नंतर ज्या दहा वाजल्यानंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता मध्य महाराष्ट्रातील येथील अनेक भागांमध्ये वर्तवण्यात येत आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो भाग येतो या भागामध्ये वादळी वाऱ्याचा सर्वाधिक परिणाम राहील येत्या सात ते आठ तासांमध्ये जोरदार पावसाची सक्रियता काही भागांमध्ये आपल्याला दिसून येईल तर काही भागांमध्ये मात्र वातावरण हे स्वच्छ असेल त्यानंतर कोकणाचा विचार करता कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या भागामध्ये पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येईल पावसाची जी सक्रियता आहे काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस तर काही भागांमध्ये पावसाची रिमझिम ही आपल्याला बघायला मिळेल वादळी वाऱ्याचा मात्र हा कायम असणार आहे या भागामध्ये पावसाची सक्रियता जी आहे पावसाचा जोर जो आहे त्या पाच ते सहा तासांमध्ये आपल्याला सक्रियता पावसाची दिसून येईल त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो भाग येतो या भागामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता मोजक्या काही भागात दिसून येईल तर काही भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहील उन्हाचा कडाका हा कायम असेल काही भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय राहील तर काही भागांमध्ये दुपारी दोन ते तीन वाजल्यापासून वातावरणामध्ये बदल होण्यास सुरुवात होईल व त्यानंतर मात्र सायंकाळीच्या वेळेस काही भागांमध्ये पावसाची रिमझिम हलक्या स्वरूपाच्या सरी बरसताना दिसून येतील तर मोजक्या दोन तीन काही भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोरदार प्रभाव त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह दिसून येईल त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव खांद्याचा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये जास्तच पावसाची सक्रियता पावसाचे पर्सेंटेज जी आहे शक्यता जी आहे ती जास्त आहे या भागामध्ये आपल्याला वादळ वाऱ्याचा परिणाम राहून मध्यम स्वरूपाच्या मुसळधार पावसाची सक्रियता दिसून येईल तर बाकी इतरत्र धुळे व जळगाव खानदेश भागामध्ये पावसाची मोठी सक्रियता वर्तवण्यात येत नाही वातावरण स्वच्छ राहील उन्हाचा कडाका हा कायम असेल त्यानंतर मुंबई ठाणे पालघरचा जो भाग आहे या भागामध्ये दे देखील आजच्या तारखेमध्ये दे पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे काही भागांमध्ये हा पाऊस राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील पावसाला जास्त जोर नसेल मात्र उन्हाचा कडाका देखील कायम असेल पावसाची सक्रियता येत्या पाच ते सहा तासांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज पंधरा जून दोन हजार तेवीसला पावसाची अपडेट राहणार आहे अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मुसळधार वादळी वाऱ्यासह पावसाची सक्रियता असेल तर ही सुद्धा आपली आजची पंधरा जून दोन हजार तेवीसची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या हो अपडेट सोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद